खरतर काल मुंबई हादरली एसआरए प्रकल्पातल्या एका मोठ्या भ्रष्टाचाराच्या आरोपानं आणि त्या सगळ्या संदर्भात म्हणजे मुंबईतल्या मुलुंडमधल्या जो जे एसआरए प्रकल्प आहे त्या एसआरए प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जो आहे तो करण्यात आला. मुंबईतल्या विक्रोळी पार्क साईडमधील एसआरए पुनर्विकासात घोटाळा झाला आणि तो लपवण्यासाठी कौशिक मोरे या बिल्डरनं तब्बल 11 कोटी लाच देण्याची तयारी दाखवल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ता संदीप येवलेनं केला. या 11 कोटींपैकी 40 लाख देतानाचं स्टिंग ऑपरेशन येवलेनं सादर केलं. विक्रोळीतल्या पार्कसाईड भागातल्या हनुमाननगर योजनेत सुरू असलेला भ्रष्टाचार आणि त्यात बिल्डरनं सगळ्यांना कसं मॅनेज केलंय याचे पुरावे येवले यानं समोर ठेवले. शिवाय भाजपचे आमदार राम कदम यांच्यावरही त्यांनी गंभीर आरोप केलेत. या एसआरए प्रकल्पामध्ये नेमका भ्रष्टाचार कसा झाला त्या सगळ्या संदर्भात आरोप करताना येवलेचं काय म्हणणं आहे आणि ज्यांच्यावर आरोप केले ते बिल्डर मोरे आणि भाजपचे आमदार राम कदम यांचं काय स्पष्टीकरण आहे जाणून घेऊया. विश्वास पाटील जे एसआरए सीईओ होते त्यांनी मला स्वतः ऑफर केली की सिटिंग करा. एसआरएचे असे बरेच ऑफिसर आहे ज्यांनी मला सांगितलं की पैसे घे. लोकप्रतिनिधी आहेत आमदार त्यांनी पण मला सांगितलं. त्याशिवाय वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांनी मला देखील म्हटलं की याच्यामध्ये पडू नको, बिल्डर खूप मोठा आहे, पोचलेला आहे. माननीय आमदार राम कदम एवढे मोठे आमदार ते मला म्हणतात संदीप ही लोक तुला काही बघणार नाही, हे काय तुला लोक विचारणार नाही, तू काही लग्न केलेलं नाही, तू तुझं बघ मी तुला पाहिजे बिझनेस टाकून देतो. किरीट सोमयाने तर आम्हाला म्हणतो ना एक घाणेरडा कुत्रे असतात ना आणि असं सडलेले येतात दरवाजावरती आपण हाकलतो तशा पद्धतीने किरीट सोमय यांनी आमच्याशी बिहेव केलेला आहे. संबंधित व्यक्तीनं राजकीय हेतून प्रेरित होऊन हे अशा प्रकारचे आरोप केलेले आहेत. जर काही पुरावा असेल तर कुणी अडवलं तुम्हाला, द्या ना पुरावा. उलट पक्षी त्या ठिकाणी राहणाऱ्या 33 लोकांची घरं जी तोडली जात होती ती वाचवणारा हा राम कदम आहे. तिथल्या लोकांना जाऊन विचारा. आता ती जी 33 लोक जी या माणसाच्या पाठीमागे होती त्यांची घरं वाचल्याच्या नंतर ती राम कदमच्या पाठी आली म्हणून काहीतरी करायचा म्हणून आरोप करायचा तर हे निव्वळ राजकीय षडयंत्र आहे. आणि मला हे कळत नाही की लाच देणारा हा गुन्हेगार निश्चितपणे पण 40 लाख रुपयाची लाच स्वीकारणारा हा गुन्हेगार नाही. जर येणाऱ्या 24 तासाच्या आत संबंधित व्यक्तीनं जे राजकीय हेतून प्रेरित आरोप केलेत त्याचे पुरावे दिले नाही तर नाईलाजानं या राम कदमला 100 कोटी रुपयाच्या अब्रू नुकसानीचा दावा घालावा लागेल. आणि ठेवावर देवावर हात आणि सांगावं राम कदमनं सांगितलं मला. उगाच टीव्हीचा कॅमेरा दिसला की काही बोलत सुटायचं. घाटकोपरच्या घराघरातल्या लोकांना माहिती आहे राम कदम काय. तर त्यामुळे अशा प्रकारचे राजकीय हेतून प्रेरित आरोप करण्यापूर्वी या संबंधित माणसाचं भूतकाळ जाऊन तपासा. दीप येवले यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. त्यांनी आमचा प्रकल्प थांबवण्याचा प्रयत्न केला लोकांना भडकवून. तसेच आजूबाजूचेही काही प्रकल्प त्याच पद्धतीने त्यांनी बंद पाडले होते. त्यांना स्वयंविकास करून आपल्याला मोठं घर मिळेल अशी लोकांची त्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला परंतु ते कायद्याच्या चौकटीमध्ये न बसल्यामुळे आणि त्यांनीच केलेल्या सगळ्या केसेसमध्ये ते हरल्यामुळे त्यांनी हा त्याचा रंग बदलून हे प्रकरण वेगळ्या पद्धतीने चॅनलच्या पुढे आणलेलं आहे. याच्यामध्ये आमची बदनामी करण्याचा त्यांचा हेतू आहे. त्यांचा झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे आणि अशा प्रकारे त्यांनी हे जो काय आमच्यावर खोटे आरोप केले आहेत त्याबद्दल आम्ही आमच्या कायदेशीर तज्ज्ञांशी सल्लामसलत करून लवकरात लवकर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहोत. दरम्यान या सगळ्या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांची गय केली जाणार नाही, त्यांच्यावर कारवाई करू अशा प्रकारचं जे आश्वासन आहे ते गृहराज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी दिले. येवले यांनी जे काल निवेदन केलं, माहिती सांगितली, काही रक्कमही दाखवली गेली, त्याचं व्हिडिओ शूटिंग देखील केलेलं होतं काही, आणि हे पाहिल्यानंतर झोपडपट्टी म्हणजे स्लम्स एसआरएच्या माध्यमातून त्यांनी आरोप देखील काही केलेले आहेत. त्यात कोणाची चुकी आहे काय आहे एक सत्यस्थिती आहे घडलेलं आहे आणि त्याला ते शासन पण होईल.